परमेश्वर क्षेत्र अंतर्गत आने वाले पांडे नर्सिंग होम पर कुछ समाज कंटक लोगों ने फिरौती की मांग की है, जिसके चलते पांडे नर्सिंग होम के मालिक डॉक्टर पल्लवी पांडे और डॉक्टर आशीष पांडे द्वारा एनएमए के नेतृत्व में पत्र परिषद का आयोजन किया गया था, जहां पांडे दंपति ने पूरे मामले का खुलासा किया। दरअसल डॉक्टर पांडे दंपति द्वारा बताई गई जानकारी के अनुसार 20 जुलाई को एक महिला प्रसूति हेतु पांडे नर्सिंग होम में दाखिल हुई, जिसके बाद प्राथमिक जांच में पता चला कि गर्भवती महिला का 9 महीनों के दौरान किसी भी प्रकार की वैद्यकीय जांच नहीं की गई है, जिसके चलते 21 जुलाई को महिला की सिजेरियन द्वारा प्रसूति कराई गई, जिसके 4 दिन बाद महिला को डिस्चार्ज भी दिया गया। लेकिन जब 6वें दिन महिला की प्रकृति बिगड़ी तो आपातकालीन स्थिति के चलते 4 घंटों में ही पांडे नर्सिंग होम से प्रसूता को सरकारी मेडिकल अस्पताल नागपुर में रेफर किया गया, जिस दौरान स्थिति नाजुक होते हुए 31 जुलाई को प्रसूता की मृत्यु हुई। लेकिन अब इस पूरी स्थिति का ठीकरा डॉक्टर पांडे दंपति पर फोड़ा जा रहा है, जिसके चलते कुछ अराजक लोगों ने खुद को पत्रकार बताते हुए उनसे फिरौती मांगी और पांडे दंपति की गैर मौजूदगी में उनके पिता को डरा धमका कर 4 लाख रुपए ऐंठने की बात भी इस वक्त डॉक्टर पल्लवी पांडे ने बताई। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट। दिनांक 21 जुलाई 2023 ला माझे इथे जी रुग्ण डिलिव्हरी झाली होती सिझेरियन सेक्शन द्वारे तिचं, त्यानंतर 4थ्या दिवशी ती घरी गेली, घरून ती 6व्या दिवशी परत माझ्या दवाखान्यात आली, काही कंप्लेंट्स होत्या तिला। त्यानंतर 4 तासात अवघ्या 4 तासात मी तिचे सोनोग्राफी आणि रक्त तपासण्या आणि वरिष्ठ डॉक्टरांचे ओपिनियन घेऊन तिला रेफर केलं आणि नागपूरला रेफर केल्यानंतर तिथनं 5व्या दिवशी तिचा मृत्यू झाला। त्या दरम्यान काही गावातील आमच्या लोकांनी मला लापरवाही केल्याचा, रुग्णाच्या बाबतीत लापरवाही झाल्याचा जो दोष माझ्यावर लावला आहे, मला ह्या बाबतीत म्हणायचं आहे की ही चुकीची गोष्ट आहे। जर मी लापरवाही केली असती तर मी 4 तासात पेशंटला रेफर केलं नसतं, आणि ग्रामीण भागात अजूनही पूर्ण सुविधा उपलब्ध नसल्याने, सिटी स्कॅन, आयसीयू, ब्लड बँक सारख्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला तो पेशंट मेडिकलला किंवा वरच्या हायर सेंटरला रेफर करावा लागतो, हा आमचा नाईलाज आहे। त्यामुळं आम्हाला ह्या पेशंटला पाठवावं लागलं, पण अशा तऱ्हेने त्याचा दुष्परिणाम म्हणून जर लोक आमची बदनामी आणि हॉस्पिटलला बंद पाडण्याच्या धमक्या देत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही। जर असं होत असेल तर आम्ही प्रॅक्टिस कशी करायची आणि डॉक्टर म्हणून जगायचं कसं, याचं उत्तर तुम्ही मला द्या। ज्या दिवशी पेशंटचा जेव्हा मृत्यू झाला त्या दिवशी सोमवार दिवस सकाळी होता, आम्ही शनिवार रविवार बाहेर होतो आणि सोमवारी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो होतो, तर हॉस्पिटलमध्ये आम्ही उपलब्ध नव्हतो। तेव्हा नातेवाईकांचा गोंधळ आणि अतिशय जास्त लोक येऊन, माझे सासरे एकटे हॉस्पिटलमध्ये होते, त्यांना घेराव धरला आणि त्यांच्याकडून त्यांना जीवे मारण्याची नाहीतर हॉस्पिटल फोडण्याची धमकी दिल्यामुळे त्यांना त्यावेळी जे योग्य वाटलं त्यांनी ते केलं। त्यामुळं त्यांच्याजवळ दुसरा पर्याय कोणताही शिल्लक न ठेवल्यामुळे, आणि तेही पैसे तुम्ही आत्ताच्या आत्ता द्या नाहीतर आम्ही तुम्हाला जीवे मारू नाही तर तुमचं हॉस्पिटल फोडू, अशा धमकीच्या अंतर्गत त्यांना पैसे ते देण्यात आले। CCTV आहे, 31 तारखेला झालं, पण आता 15 दिवसानंतरचं बॅकअप बघायला लागेल। कोणीही रेफर केलं नव्हतं, इवन कुठल्याही पेशंट आमच्या ग्रामीण भागामध्ये पेशंट स्वतः डिलिव्हरीसाठी येतात जर त्यांना जिथे सोयीचं वाटलं, कारण ग्रामीण भागामध्ये चार्जेस अतिशय कमी आहेत सिझेरियन डिलिव्हरीचे, इवन प्रायव्हेट डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा। त्यामुळे रुग्ण ज्यांना आपल्याला असं वाटते की नागपूरला जाणे शक्य नाही आहे, तर ते रुग्ण स्वतःहून आमच्याकडे त्यांचे दिवस भरल्यानंतर डिलिव्हरी करायसाठी ते येतात, कुठलेही डॉक्टर आम्हाला रेफर करत नाही।